तसा बदला घ्यायचा शोक आपल्याला नाही पण काय करणार माझं नाव घ्यायची पण ज्यांची लायकी नाही ते आपल्याला नडायला येतात पण त्यांना हे माहिती नाही की आपण बोलून नाही खोलून मारतो असं कॅप्शन लिहून काल एकानं इंस्टाग्रामला बकासूरचा फोटो अपलोड केला होता आता प्रकरण नेमकं काय आहे का ते अव्हाला तुम्हाला समजलंच असेल मंडळी कर्तृत्वाचा आवाज बुलंद असतो असं म्हणतात आणि काल ते सदाभाऊ रेटरेकर यांच्या महिब्या आणि मोहिलशेठ धुमाळ मुळशी यांच्या बकासूरनं जगाला दाखवून दिलंय बकासूर आणि महिब्यानं काल राज्यातल्या तमाम शर्यत शौकिनांना अभिमानाचा क्षण दिला मागच्या महिन्याभरापूर्वी खांडपेच्या मैदानात राहुलबाई यांच्या मथुरकडून बकासूरला थोडक्यात हार पत्करावी लागली होती आणि राज्यात त्या घटनेचा मोठा बोलबाला झाला होता त्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या कोण म्हणलं बकासूरचा पायरा चुकलाय तर कोण म्हणलं बकासूर इजलाय त्यावेळी बकासूरच्या मालकासह त्याच्या फॅन्सनी पण खाली मुंडी घालून सगळं गब ऐकून घेतलं होतं अगदी टीका सुद्धा सहन केली होती कुणावरच उलटून टीका किंवा कोणती स्टंटबाजी केली नव्हती कारण सर्वांचा बकासूरवर विश्वास होता काही काळ गेला स्वतः बकासूर आणि त्याचे फॅन्स योग्य संधीची वाट पाहत होते आणि काल ती संधी आली महिब्याची लाख मोलाची साथ मिळाली आणि स्वतःच्या हिमतीच्या जोरावर बकासूर जगत जेता ठरला तेव्हापासून शर्यत क्षेत्रात एकाच चर्चेला उधन आलंय बकासूरला पैरा भेटला नेमकं काय त्या चर्चेमागचं कारण सगळं व्यवस्थित समजावून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी म्हैबे असो वा बकासूर तोंडाला पहिल्या नंबरचा रगात लागलेले वाघ आहेत आता हे काय लपून राहिलेलं नाही म्हणजे जर आपण त्या दोघांच्याही मागच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की दोघांनी जवळपास जाईल त्या मैदानावर पहिला नंबर केलेला आहे सुरुवातीला अगदी महिब्याबद्दल सांगायचं झाल्यास महिब्यानं आजवर कोनेगावचं नामदार केसरी मैदान पुण्यात एक लाख अकरा हजाराचं मैदान पेटनाक्याला पश्चिम महाराष्ट्र केसरीचं मैदान पेडगावमध्ये सातशे बैलगाड्यात मारलेलं हिंद केसरी मैदान आणि वीसच्यावर एकूण आदत वयातली मैदानं मारलेली आहेत मैब्याचा पळ आणि शरीर वैशिष्ट्य बघून लोकांना सेम मोठ्या लक्ष्याची आठवण येते आदत वयात लगातार बिंजोडच्या शर्यती मारणं तसं कठीण समजलं जातंय आहे पण तिथं बी सदाभाव मास्तर रेटरेकरांच्या म्हैब्यानं झेंड गाडून ठेवल्यात मोठ्या लक्षानंतर घाट घाटाखाली आणि मुंबईच्या बिंजोडमध्ये नाव गाजवणाऱ्या महिब्याकडं मोठ्या लक्ष्याचा वारसदार म्हणून बघतात स्वतः महिब्याचा सांभाळ करणारं काल्याचं ड्रायव्हर संभाजी आबा म्हणतात की महिब्याचा पळ लय रागीट आहे त्याचा आदत वयातला जो स्पीड आहे तो महिब्या सोडून त्यांनी फक्त मोठ्या लक्ष्याकडे बघितला होता उगास नाही महिब्याला मुंबईच्या एका शेटनं एक कोटी दहा लाख रुपयांना मागितला होता आजवर महिब्याला सदाभाऊंचाच ठाकूर विठ्ठलाबांचा नाग्या भाटवडेकरांचा सुंदर मासोलीच्या सरपंचांचा श्री कात्रज गोठावाल्यांचा भारत वाघावचा निशान मुळशीचा बकासूर या बैलांनी साथ दिलेले पण त्यातल्या त्यात तेट मागच्या काही काळापासून बकासूर आणि महिब्याने एकत्र येऊन विजयी गुलाल घ्यायचा जुनू धडाकाच लावलाय लोकांच्या इच्छेमुळं आणि देवाच्या कृपेमुळं तो योग जुळून आला होता असं स्वतः सदाभाऊनीच एका मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे बकासूरचा प्रवास तर वेगवेगळ्या माध्यमातून किंवा अगदी आपल्या विशेष वारी चॅनलमधूनही तुम्ही सातत्यानं पाहत आला असाल त्यामुळे आता त्याबद्दल जास्त काही सांगत नाही फक्त मैब्या आणि बकासूर जेव्हा एकत्र आलेत तेव्हा त्यांनी नांदोशी जाखिनवाडी आणि काही बिंजोडची मैदानं मारली आहेत आणि कालचं पैलवान चंद्रहार पाटील यांच्या थारचं मैदान तर ताजही नमुना दाखल तसं त्या दोघांच्या यशात विठ्ठल ड्रायव्हर यांचा बी खूप मोलाचा वाटा आहे बरं का कारण राक्षसी पळ असणाऱ्या बकासुराला कंट्रोल करणं कोण्या येड्यागाबळ्याचं का काम नाही त्यात महिब्या जोडीला असल्यावर विशेष सोडा पण विठ्ठल रायवर ते टॅलेंटच्या जोरावर साध्य करून दाखवतात कालसुद्धा त्यांनी चे शेवटच्या बैलांना थाप दिली आणि इतिहास घडला तसंच काल आम्ही काही आणखी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा अनेक जण हेच म्हणले की बकासूरच्या बेपाम पाळण्याला आता फक्त महिब्याच योग्य साथ देऊ शकतो एकदा का त्यांची गट्टी जमली की पुढच्यानी फक्त बक्षिसांची स्वप्नच बघत राहायची तसं मोठ्या सोन्याकडे बी लोक बकासूरचा पैरकरी म्हणून बघतात पण आता मात्र मैब्या प्लस बकासूर हा करिश्मा त्यांच्या नजरेत फिट्ट बसलाय हे मात्र नक्की तर काही जणांचं असंही म्हणणं आहे की तो बकासूर आहे लक्षात ठेवा त्याच्यावर किंवा त्याच्याविरुद्ध कुणी बी असो तो स्वतःच्या जीवावर समध्यांची ठासतो बकासूरच्या कालच्या मैदानाचं यश हे खांडपेच्या मैदानाचा बदलाय का अशा चर्चांना आता उदाहरण आलंय बाकी तुम्हाला त्याबद्दल नेमकं काय वाटतंय बाकासूरनं पुढं महिबेवरच त्याचा पैरा कंटिन्यू करावा का बाकासूरला आता महिब्याच्या रूपात खरंच त्याचं योग्य पैरे करी मिळालाय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषबारी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद